राज्यभरातील विविध भागातील हजारो अपत्यहीन जोडप्यांसाठी वरदान ठरलेली भारतातील प्रतिष्ठित एम्स संस्थेमध्ये शैक्षणिक अनुभव घेतलेले बारामतीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर आशिष जळक आणि डॉक्टर प्रियांका जळक यांचे श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर बारामती दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर घेऊन येत आहेत IVF उपचार फक्त 88,000 संपर्क 95 27 07 18 14 पुढारी झालं करून समजा उतापती घरातून पुढारी झालं करून समजा उचापती घरातून पुढारी झालं करून समजा उचापती हे चांड चौकडीच्या करामती हे चांड चौकडीच्या करामती गांजा मटका लांडी लपाडी समजाच आलाय होत नवटक मारून झिंगाट झाला कार्यकर्ते रामबावच्या परिसरात साप कसं काय आलाय त्याला सुट्टी नाही म्हणा अरे तू बी घे की गणा भाऊ नुसतं हनुमाना अरे दिसल्याशिवाय हनतो काय भूई धोपाटतो नुसती दिसतच हनतो भाऊ ग बस इथंच दिसलाय मला कुठे गेला मग त्याच्या माग आपण बघू शोधूनच काढू नाही मोठा आहे का भिवू नका भाऊ एका ठोक्याचा जीव झाला त्याचा काही घडू शकतं हां मग काय गणा इथूनच माग दिसतोय बघ पाहिलं खरंच की भाऊ लक्ष दे तुम्ही काय शेडी पत्कत होता काय एवढं कसं काय हुशार तुम्ही सगळा अभ्यास ठेवावं लागतो गणा हो तरीच मी म्हणलं पुढारी होणं सोपं आहे ती बी इंटरनॅशनल बाबा इथपर्यंत अशी सरपट आलेली दिसते 100% या कचऱ्याच्या ढिगात असणार सावधगिरी बाळगा बाबा इकडे तिकडे बघ बघा आता इथलं पुढं काय दिसाल ह्यातच आहे गणा खसपास करताय टाकतो का अरे टाकी ठो का टाकू का अरे रामबाच्या नादी लागतोय काय सुभाषराव गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं खेचून आणायचं काम कोणी केलं असेल तर तिने स्वतः केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच गावात मोठ्या प्रमाणात विकास कामं झाल्यात सरपंच आणि तुम्ही पण ती चांगली कामं करून घेतल्यात हां पण एक गोष्ट लक्षात ठेवा मंत्री मोदयांची विकास कामांच्या उद्घाटनाची तारीख घेण्यासाठी परस्पर एकत जायचं नाही बरं का बोललो मी सुभाषराव पाटलांना सांगितलं की खाऊ बोलले ते म्हणले सगळ्यांना घेऊनच कार्यक्रम पार पाडायचा आपल्याला हा नाही तर तुम्हाला तर मग माहितच आहे नीट नीट का कार्यक्रम कसा होतोय तेच बघेन ओ रामो अरो आता मारता मारता वाचलो जाऊ मी मी निघालो रामभाऊच्याकडे जाव म्हणलं सकाळचं आपलं तर नागच गेला राव मला पायातलं आता इथं
आणि नागाला जर आदू केला असलं मेला तर कायमचा माराव त्याला आणि त्याला जर आदू केला असलं का नाही तुम्ही तर तो नाग डाव धरतो मारणार आहोत डाव आणि त्याच्या नाग लागतो राम बाबा वाचपा घेतो माराचा बदला घेतो राम बाबा इथं गायब गणपणले झाले राव तुमची इथं काय दगडे पडले ते चगाळ पडले सगळं स्वच्छता ठेवता येत नाही इकडं बोंबलत हिंडण्यापेक्षा राव ए बाळ्या वाचू राव मी लांबो शेतकऱ्याच्या घराच्या आसपास असं असतो डाव धरतो धरतो मी ऐकलंय पण खरंय का खोटंय काय माहित नाही बाबा डाव धरतो पण तुम्ही कशाला लांबाव हाताने उद्योग वाढवला तुम्ही कशाला मारा गेला सापाला अहो माणसाची दुश्मनी करा पण मुख्या प्राण्याशी करू नका तो डाव धरतो आणि वाचपा घेतो पाटील माझा अशा मध्ये मी येताना पाहायचं कसं केलं तिकडं तुम्ही निर्दोष आहात कोणी नागाला मारलंय कोणी डवचलंय त्याचा सोड घेणार हा नाग काय बिघडू शकतो होय आपण बघितलं असं तुम्ही मारलेलं तिथं आहे का मेलाय का काय साहेब बघायचं हरकत नाही तुम्ही सगळे मिळून एवढा आलाय तर आपण बघू सगळी ताकद वापर आपली राम भाऊ तुमचा ठोका लागला गणाचा ठोका लागला त्याला आम्ही भाऊनीच आधी मारलाय ठोका आपलं काय सांभला पूजा केली नागाची शंकराची आणि ते दर्शन द्यायला आला असेल ह्यांनी मारला असेल त्याला तसंच भाऊ हे सुभाषराव चला बघू मग नाही मी ना माझं तर आंग थर थर कापतोय काचाचं पाणी पाणी झालं नागिन येईल ना ते बदला घ्यायला प्रश्नच नाही नागिन अवघड मग राम भाऊ अरे बायकोला दवा चाल की नवरा कसा चावतोय तस झालं हे आपल्याला काय करणार भाऊला धरण आपण तर वळा माणूस आहे भाऊनी सांगितलं मला घालतो का म्हणून राम भाऊ जिथं तिथं तुमचं लय असं राव चाललंय घेतन हे करू ते करू आता दिसत ना नाही बरं का राम भाऊ ऐका राम भाऊ घाबरून जाऊ नका आपण काय करू पूजा करू तिथं हळदी कुंकू आणा करत ना आणि पूजा करू त्याची देवाचे मग माफी मागू त्याला चार पाच लिटर भाऊ नागाच्या नावाने दूध वाटून टाकू सगळ्या मला काय वाटतंय चला तुम्ही जिथं मारला तिथं मेलाय का तिथं बघू ऐका आपण अगोदर बघू आणि नंतर पुढे काय करायचंय ना ते ठरवू चला कुठं होता राम भाऊ काही तर इकडं मला हे काही पैसे आडवा गेला इथून असा असा गेला आणि त्या समोरच्या कचऱ्याच्या ढिगामध्ये असा वळवळ करत होता मग मी असा आलो काठी घेऊन आलो तो नाही काठी इथं अजून पडली आम्हा हात घालणार काच केली तसं लगेच वाईला ठोक असा मी टाकला आज चेक करू करा नीट बघे बघा रे नीट काही नाही ते आता कसा मारला तुम्ही शंभर टक्के बरं का मार बसला नसेल त्याला एखादी काठी लागली असेल निघून गेला असेल तो पण मारायचाच नव्हता ना
ऐकत नाही उतावळी तू का पण ही त्याला बापूने मारला का काय हेनीच मारलं होता तो कावलंय निपसून ठोकं घातलं होतं कसं काय वाचला बरं मला वाटत वाचला असतो आता तू बसला बहुतेक मला वाटतंय मार लागला असेल थोडाफार रामभाऊ घाबरू नका नाही काय होणार देवीशी सोडून चला नाही काय होणार नाही नागाला जर नवऱ्याला मारलं तर बायको कशी चावतारती तुमची बायको चावतारती आमच्या घरात सांगत का मला तुम्ही तर समजून सांगायला का भीती घाला आलाय ऐका ना रामभाऊ त्याला पूर्ण मारायचा असतो नाही त्याला धक्का लावायचा मारायचाच नसतो नसतो काय बघून मारायचंय तुम्ही परत निघला तर बघू रामभाऊ चला देवीशी तुला शंभर वेळा सांगतो काटे हातात घेऊन आला वय तो बी मला माहिती मग अशी सुभाषराव पाटील सरपंच बाळू बसलो होतो आम्ही बर काय झालं आपल्या दारात आणि देवाला गेलते तो सकाळी नाही का गणाने मी साप मारला बर बर हा मारलं कचऱ्याच्या ढिगात नाही गावला पण तिथंच होता आम्ही धोपाटे टाकले पण ते बघायला पाहिजे होतं होता मेलाय का काय जखमी झालाय पण ती काय काय उलट पालट म्हणत होती सांगत होती कोण काय म्हटलं पाटील म्हणत होत साप डाव धरतो जखमी झाला असला तर परत गाठतो एक मेला तर दुसरा बाजला घेतो तसं असतं काय काय तुला आहे का काय माहिती मला नाही त्यातलं एवढं काय माहिती पण मी एक काम करते तुमच्यासाठी हे करते 16 सोमवारचं व्रत करते म्हणजे आपल्या शेफ्टीसाठी हो आणि तुम्ही काय टेन्शन घेऊ नका काही होत नाही मी टेन्शन घेणारा माणूस आहे का रामभाऊ म्हणजे वाल्या झाडाला आग लावणारा माणूस आहे अशी नाग आहे रामभाऊ म्हणजे हो बरोबर आहे बरं मी अण्णांना पण बोलून घेते ना 4 दिवस त्यांना म्हणते बंदूक घेऊन येताना सापाला मारायला अण्णाला बोलावती त्या आजगराला बोलावती काय अहो तुम्ही कधीतरी नीट बोलत जा की अण्णाबद्दल आजगर काय म्हणताय त्यांना चुकलं त्यांना डायनासोर किंवा आण्या कोंडा म्हणतात काना काळा कोंडा तुम्ही कधीच नीट बोलत अण्णांचा विषय निघाला की तुमची चिडचिड चालू होते काय खरं अण्णाच म्हणजे सापाच्या नावा खायली अण्णा येतात मटण आणा मास आणा आडी आणा खा खा खात्यात बाळ्याच ऐकून मला माघारी काहीतरी बोलून जात्यात अहो असं असतं का चिडचिड करून काय काय होणार आहे चिडचिड नाही मला या सापाच काय करावं आली नाही काय हो तुम्ही आहे ना मी उपास करते तुमच्यासाठी काहीच होणार नाही निघेल त्यात नाही मार्ग उपास तापास करा तब्येत बी तेवढीच कमी होईल आणि व्यायाम बी करा थोडासा या आले सापाच माझं डोकंच उठलंय गाय सरपंच कस काय रामभाऊच्यात काय पळताबोई थोडी झाली रामभाऊची राव साप मारायला चालली होती हा साप निघून गेलाय मग एक लक्षात ठेवा निघून गेलाय ना तर आणखीन भीती दाखवायची डाव धरतो म्हणायचं स्वतःला वाघ समजत समजतोय तो नाही नाही आता बोलायचं वागायत मांजार करून टाकू तुम्ही खर्चाचं बघा सांगायचं असं तिथं केलं पाहिजे हे आणलं पाहिजे असं करून 50,000 घर बुडलं पाहिजे असं करायचं चालू संधी आधी असं पुढच्या वेळेस इलेक्शन आहे खर्च झाला की बरोबर आरी येतोय संधीचं सोनं करू की हा तुम्ही एक करा एवढंच सांगायचं रामभाऊ असं असं करा आमच्याला बोलवा त्याला 5-50 द्या असं करायला लावायचं आणि मग अहवाल साप म्हणायचं त्याची काळजीच करू नका त्याच्या पायामध्ये असा साप सोडतो साप आणलाच नाही पाहिजे काही होणार नाही हे तुम्ही तुळशीला पाणी घालून आणि हिल चालतोय असलं चालत नाही आता अहो तुम्हाला काय सांगू होती 2-3 दिवस झाले नाही ते घाबरले घाबरल्याच वर त्याने काचे मारले सापाला हो बरोबर आहे की अहो पण रात्रीचे 2 दिवस त्याला रोजच कुण उठतात रोज घामाघूम उजी होतोय त्यांचा घाबरीनं घाबरतच नसते बोलली तो काय साप असू साप वाटला होतो मला शंकराच्या गळ्यातला नाग आहे तो मग
Rambo. माझ्या नवऱ्याला काय होऊ देऊ नको आ सुखाने जा बाबा मानव जिकडे तू सुखाने जा बाबा दादा चल आता त्याला काय करू दे त्याला पिऊ द्या आपण काय हरत बसू 10 मिनिटांनी येऊ बरोबर चल तुम्ही आपण बघायचं आपण नाही बघायचं एकदम सुशील उघायला तू परत येणार नाही मी काय करतो 10 मिनिटात ना घर नाही तू जाऊन माझं काम आहे महत्त्वाचं तुम्ही जावा 10 मिनिटांनी आपण परत तसं डोकू नका नाही 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 डोकत नाही येणार जावा तुम्ही जावा जावा काम आहे तुमचं झालं परत ये भाऊजी ये तू काय करणार काय बर मी आले सापाचे व्हिडिओ बघते मागचं कारण बी तसंच आहे काय झालं काय झाले आमच्यात नाग निघाला होता भाऊला दिसला अचानक आणि आम्ही भाऊनी मी जाऊन मारला यार अर्धा मेला झाला की पळून गेला पळून गेला बेकार झालेला का मग एकतर माराय पाहिजे होता नाहीतर त्याला सोडून तर द्यायला पाहिजे होता ते अर्धवट मारल्या लय बेकार असतं डाव धरत ते कोणाला भेटत ते घरातल्यांना ज्यांनी ज्यांनी मारलंय त्याला तो पहिल्यांदा धरतो अर्धे लका तुम्हाला एक सांगू का तुमच्या पशी बसली चुकी झाली का माझी अरे एक तर सकाळपासून त्या पाटलांनी बाळकाकांनी सांगून डोकं झालंय माझं बधीर
त्यात तुम्ही काय आणि त्यात भर घाल लागा तुला सांगतो मी सापय ना दूरगत कमरला बाजून फिरला पहलवानाचा औलाद आहे माझी अरे नाही पण त्यांचं म्हणणं भी बराबर आहे ते खरं डाव धरत ते अरे पहलवानाला तर पहिले धरत काय रे उजे बराबर आहे ते बेकार काम असतं ते असं कर की त्याला ते ह्यान किती वाजवले ती बाहेर येत होती बघ ती नाही येते हा 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 ती पुंगेवाला होय पण ती कसं आहे माहिती आहे का पुंगे काय मिळणार नाही पण त्याच्यावर माझ्या डोक्यात एक दुसरा उपाय आहे पण त्याला खर्च आहे बाबा हा बघ खर्च किती बी होती खर्चाचा तू फिकर कर नको फक्त ह्याच्यावर तोडगा काहीतरी काढ तुला सांग तुम्हाला वाईट एका गोष्टीचं का वाटते माहितीये का अरे आमच्या काकीने काय केलं तर 16 सोमवार कडक केलं तर श्रावणातलं आणि तिला का दर्शन द्यायला आला होता आम्हाला हा त्याच्यामुळे हे झाला सगळा मॅटर तर तू काय कर माहितीये का आणि मी हा असताना साधा माणूस मला काय भाऊच्या आज्ञेचं पालन करावं लागतंय त्यामुळे मी भाऊला ठोकं टाकू लागलो माझ्या डोक्यात आहे पण त्याला खर्चाची बाजू आहे त्याला पैसे द्यावं लागतले का तुला उज्जैन काय म्हणलंय का मी खर्चाच संकट तर पैसे घे जाऊन काय लागतंय ते घेऊन ये तुझं काय सामान असेल ती घेऊन ये हुडकून आणावं लागेल त्याला सगळं हुडकून आण आणि राहिलेले पैसे आणि देऊ त्याला काय काळजी नको करू गाडी ह्यातनं तोडगा काढ आणि माझ्या बरोबर सारखं राहतो मी आता दोन तीन दिवस तरी मला सोडू नका झोपताना बघ चादरी येत हे करतो काय रे मग काय कोणी कंड बेकडून दारात लक्ष ठेवायचं दरवाज्यात कुठलं बी गोष्ट ते जागा गावली पाप मी सुद्धा पाडत नाही मी झोपत नसतो झोपूच नसतो अजिबात बर तू तेवढं काम कर पटक्याने बघ माझ्यासाठी काय मित्रा बघितलं पाहिजे ना मी म्हणत होतो ना वहिनी शंकराचा नाग आहे त्याला रामबावनी काठी मारल्यामुळे तो डोक्यातलेला आहे अहो तुम्ही उपाय सांगितलं तसा आपण केला ना माझ्या विश्वास रामबाव ठेवत नाही वहिनी ए उज्या असले काय स्वांग करू ना नाही रामबाव ही सापाला बी कळलं पाहिजे गारुडे म्हणून गारुडेला साप देतो माहित आहे का तुम्ही आणि मला डिस्टर्ब कोणी करू नका वाजव तुला ए उज्या अरे वाजव की कथा फ्या 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 काय करतोय तस काय राबव तुम्हाला माझं दुखणं सांगू वाजव वाजव मरा दुखणं उभं राहिले काय झालंय काय बघा की चिता खात्यात काय खात्यात याच्यात सूर बी सूर नाही काय लागलं हे बाळ्या त्याच्या पुढे लागा चिता खातो ती कसं वाजवायचं अरे शेण्या खाऊ नाही काय आम्ही खाऊ नाही का नाही ए भुजा अरे बंद कर रे तुझी बेसूर पुंगे वाजवण कान फाटला अक्षरशः आमचं थांबाव रामभाव यायला लागलाय थांबा कशाचा यायला लागलाय अरे असं वाटतंय तो साप चावून मिळालेलं बरं पण हे ऐकाय नको तुझा बेसूर कसंच यायला लागलाय तुझ्या वाजेनं असलेला राग निघून जायचा रामभाऊ काय लावलेत ही नाटक काय पण वाजून सापाला ऐकू जात का अस आपला कानच नसते तर कसं ऐकू जाईल मी ह्या तेच समजून ह्यांना सांगतोय पण ही बे अक्कल माणसं माझं अक्षरशः हंबरिंग केलंय साप असतो चावल असं होईल असं वाटतंय अक्षरशः ना सापाकडे तरी बघावं नाही तर मरावं अरे तुला अक्कलीचा भाग पाहिजे उद्या खुशाली असलं स्वांग भँग करून आलाय अरे गाव घाबरल की तुला ते काय रामभाऊ रामभाऊ मी सर्प मित्राला घेऊन येतो आणि एकदा सापाचं विषय मिटवून टाकू काय होईल ते होईल मला तर मामला सगळं कळतं म्हणून मूर्ख माणसा
रामभाऊ ते नाही थांबत एका जागेवर गेला असेल कुठतरी हे सारखं गाव तुम्ही ना काळजी करू आता सुभाषराव हा पावलं हुड काय आलं वैसाब पावलं नाही ते आपलं सर्प मित्र आहेत रोहित तावरे कुठे दिसला होता पप्पा मला सर्पमित्र अहो सर्पमित्र ही साधा सुधा सापल देवाचा साप आहे इत केस आहेत चिचुके एवढा डोळा आहेत आणि त्याला दूध प्यायला ठुल तर दूध पिऊन निघून जातो अहो पाटील देवाचा साप कधीच नसतो हे साधे साप असतात तुम्ही त्याची काळजी करू नका फक्त मला साप दाखव कुठल्या साईडला गेला होता तो मी तुम्हाला सांगतो काय झाले सर्पमित्र ह्याच्यामध्ये साप गेला म्हणजे तिथं मला दिसला आणि तो इकडे आला आणि थांबा थांबा कसं झाले गचकीने हात घालला का तुम्ही पण आमचं रोजचं आहे आमला काहीच टेन्शन नाही आम्ही ट्रेनिंग घेतलं ह्याच्यात घुसला आणि तिथं फुसफुसाचा आवाज येत होता मग गाणं आमचा पुतण्या आम्ही दोघांनी ह्याच्यावर दोपाट्या टाकल्या आणि आम्ही गेलो निघून परत येऊन बघतोय आमचे सगळे मित्र आले त्यांनी बघितलं तर कुठं साप आढळला ना माझं काय झालंय माहितीये का मला घरात घराच्या भोवती कुठे पण साप दिसायला लागले आणि हे म्हणतात माझ्या पिच्चा धरला असेल मार लागला तसं धरतं का पिच्चा काही नसतं सर्पमित्र हा डाव धरतो मोठा साप आहे तसं काही नसतं एक हार्मोन्स असतात सापाचे आपण जर एखाद्या सापाला जर मारलं त्याचं रक्त सांडलं किंवा त्यावर दुखापत जर झाली किंवा तो जर साप मेला तर हार्मोन्स म्हणून एक त्याच्या शरीरामध्ये एक द्रव्य असतं ते त्याचा वास एक 2-3 किलोमीटर पर्यंत जातो आणि 2-3 किलोमीटर मधले जेवढे साप असतात ते त्या हार्मोन्सच्या ओढीनं म्हणजे त्या सापाच्या बाजूने तिथं पोचतात किंवा एखाद्या सापाला असं वाटतं की एखादा साप जखमी आहे मी त्याला खाऊ शकतो मग ते खाण्याच्या शोधामध्ये ते तिथं येतात त्याच्यामुळे आपल्याला दुसरे साप तिथं दिसतात असं कुठलाही साप बदला घेत नाही किंवा जुग्म एखादा जुग्म मारलं जुग्म्यातला एखादा साप मारला तर दुसरा साप त्याच्यासाठी बदला घेतो असं काही नसतं अवाक्य गावाने मला सांगितलंय एक मेला असेल दुसरा आला असेल त्याचा जोडीदार शोधायला बरोबर आहे तसं काही नसतं फक्त हार्मोन्स म्हणजे तुम्ही जे रक्त सांडतं त्या रक्ताच्या वासाने दुसरे साप तिथं तुम्हाला जखमी सापडतात नाही रक्ताच्या वासाने दुसरे साप तिथं त्याच्या शोधामध्ये तिथे येतात म्हणून आपल्याला दुसरा साप दिसतो आणि दिसल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ते बदला घेण्यासाठी आला होय सर्पमित्र तुमचं नाव काय म्हणायचं रोहित तावरे रोहित तावरे साहेब मला काय म्हणायचंय असं ऐकले जी कपटी लोक आहेत त्यांच्याच घरी तू साप असं कळलंय त्यांच्या पुढे कशाला गोंधळ कपटी मला आता कळलंय ती एकदा मेला त्याचं रक्त सांडलं तर बाकीचे साप त्याला खायला येतात अरे पुण्यवान माणसाच्या घरी साप येतात उलट है ना पुण्यवान माणसाच्या घरी साप नाही देत ज्याच्या घराच्या शेजारी कचरा कुत्रा सगळा राडाट पडलेला असतो नाही दगडी वगैरे त्याच्या घराच्या शेजारी साप येतात अरे गाणं अरे तालमी बरोबर हित मी डोकं वापरत जा कचरा बिचरा काढत जा कुठे गेला बघतो गाण्याने साफसफाई करायची तुमच्या हाताला मेहंदी लावलेली असते काय तुम्ही पण केली पाहिजे ना मी करतो पण गावचा आणि इंटरनॅशनल पुढारी मी असल्यामुळे मला ही सगळा व्यापत नाही घरच्यांनी मी बघितलं पाहिजे पुढाऱ्याच्या घरी पहिल्यांदा साफसफाई झाली पाहिजे पुढाऱ्याच्या घरी खायला लागत नाही पुढाऱ्याच्या घरी खायला लागत नाही बघ सर्पमित्रासमोर मला नाग व्हायला लावू नको आजकडे बापाकडे 40 एकर जमीन होती गावचा पुरा करण्यासाठी आणि 35 एकर केली त्यांची सीब आवडत 5 एकर फुकीन नागच पुरा करेन आता आल्यात की सर्पमित्र या पासून आहे नाग असू एक साप बघितलं तर काळजाचं पाणी झालं रमा जाऊ का मी घेऊन माघार मी साप पकडू का तुमची भांडणं मिटवत बसू मला साप पकडू द्या अगोदर साप पकडूया बर मग तुमच्या म्हणण्यात साप दूध प्यायला पितो का दूध साप दूध पित नाही जर समजा एखादा साप जास्त दिवस जर उपाशी राहिला तर त्याच्यासमोर उपाशी राहिला त्याच्यासमोर जे द्रव्य आपण ठेवू पाणी ठेवू दूध ठेवू किंवा तेल ठेवू ऑइल मध्ये काही जर ठेवलं ना द्रव्यामध्ये तर तो साप त्या द्रव्याला पिऊन टाकतो का तर तो उपाशी असतो त्याला दूध पिऊन गेला दूध पिऊ शकत नाही साप पिऊन गेला मी पाहिलं पाटीलला भार बोलतोय साप दूध पितोय कुठं पिऊन गेला नाही सर साप नाही दूध पित त्याच्या आणि दूध जर प्याला तो तरी त्याला शरीरामध्ये सल्फ्युरिक ऍसिड असतो दुधामध्ये तर त्याच्यामुळे त्याच्या शरीरामध्ये त्याची व्याधी तयार होते आणि तो काही दिवसांनी मरून जातो म्हणजे साप ही तर नसणारच कुठंच नसणार आज बघू आपण नाही का घरात बी बघितलं पाहिजे मला संशय मी झोपलो होतो त्या दिवशी बाळू बी आलता आणि असं करून माझ्याकडे बोला असं करत होता मी बायकोला घेऊन येतो गायब झाला अहो रामभाऊ परवा आमच्या रानात साप आणि उंदीर धरला होता उंदीर बाला मोठा उंदीर ह्यो पण साप बहुतेक घेतला उंदीर धरायला असेल हा गाडगळ वगैरे असते का 100 टक्के साफसफाई काय कराय मरते ती लोक सगळा खेळ काय आणि कचरा या का फरशीच्या तुकड्या पाटील
तुमची बायको तुम्हाला कचरा जेवाय वाढली तर माझं माप कडायला का रामभाऊ सापाने उंदीर पकडला म्हणजे आपले शेतकऱ्यांचा साप मित्र म्हणावं लागेल साप शेतम बरोबर तुमचं तर शेतामध्ये जे उंदीर असतात नाही का जे आपल्या शेतीची नासाडी करतात ते उंदराला खाण्याचं काम साप करत असतो त्यामुळे तो सापाला शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो आणि मग साप चावल्या चावल्या माणसं मरती नाही कशी खाण्याचं जास्त लगेच मरत नाही तर काय होतं की समजा एखादा साप चावला तर पहिल्यांदा तो बघितला पाहिजे की तो साप विषारी आहे का बिनविषारी आपल्या भारतामध्ये 278 प्रकारच्या सापाच्या जाती त्यामध्ये 20 ते 21 प्रकारचे साप आपल्या भागामध्ये म्हणजे बारामती तालुक्याच्या 100 ते 125 एकराच्या 150 किलोमीटरच्या अंतरामध्ये हे साप 20 ते 21 प्रकारचे साप सापडतात त्यामध्ये आपल्या भागामध्ये आढळणारे 4 साप फक्त विषारी पहिला म्हणजे नाग मण्यार खुरस आणि गोनस सगळ्यात विषारी आपल्यामध्ये मण्यार सापडतो त्यानंतर 2 नंबरला लागतो तो गोनस 3 नंबरला येतो तो फुरस आणि 4 नंबरला नाग येतो ज्यावेळेस 5 वेळा एखादा नाग चावेल आणि एकदा मण्यार साप चावेल तेव्हा त्याच्या विषयाची बराबर होती इतकं विष तीव्र मण्यारच असतं पण मण्यार साप फक्त मातीच्या भिंती जेवढ्या असतात नाही मातीच्या भिंती त्या मातीच्या भिंतीमध्ये जास्त करून आढळतो त्यामुळे त्याचं प्रमाण दिसण्याचं कमी असतं त्यानंतर घोणसाप आपल्या भागामध्ये नव्हता भोर तालुक्यामध्ये किंवा वरचा जो भाग आहे ना डोंगर करता त्या भागामध्ये तो कोकणातला हा राईट कोकणामध्ये तो भाग असायचा पहिल्यांदा घोणसाप परंतु पाठीमागं जे काही पूर आले त्या पुराच्या पाण्यामध्ये घोणसाप बरेचसे वाहत खाली आले त्या सापन घोणस असा साप आहे की तो एका टायमिंगला 30 ते 60 पिल्लं जन्माला घालतो डायरेक्ट जन्माला घालतो तर ते 30 ते 60 पिल्लं जन्माला आल्यामुळे ती त्यांची राहण्याचं जे ठिकाण आहे ते ऊसामध्ये असतं पाचटीमध्ये असतं आणि तो त्याचं शरीर जे असतं एकदम ताकदवर असतं शक्यतो लवकर मरत नाही आणि त्याचे त्याचं विष जे असतं ते हेमोटॉक्सिक असतं त्या विषामध्ये आपल्या विषामुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये हाडावरती परिणाम करतं त्याचं विष आणि आपल्या फुफ्फुसावरतीही लवकरात लवकर प्रभाव घालतो म्हणजे नाही का लवकरात लवकर ते फुफ्फुसावरती पोचतं जरी कुठला जरी साप विषारी साप जर चावला किंवा बिनविषारी साप जरी चावला तरी घाबरून जायचं नाही तुम्ही जर घाबरला तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं तुमचे काळजाचे ठोके वाढतात ब्लड सर्क्युलेशन वाढलं की तुमच्या शरीरामध्ये ते विष पसरतं आणि तुमच्या फुफ्फुसापर्यंत जातं आणि तुमचं फुफ्फुस बंद पाडतं त्यामुळे न घाबरता फर्स्ट एड काय असतात त्या फर्स्ट एड करायच्या आणि त्या फर्स्ट एड करून तुम्ही दवाखान्यामध्ये लवकरात लवकर ऍडमिट व्हायचं म्हणजे सर्व मित्र आम्हाला आता समजलं की दिसणारे सगळे साप विषारी नसतात सुभाषराव तुम्हाला जरी आता कळलं साप राहत नाही साप डाव धरत नाही मला आधीपासून माहिती होत पण आपल्या गावात आडाने लोकातलंय मी म्हणत होतो ह्या नसतो साप ऐकलं पाहिजे ना दुसऱ्याचं हो का मी डिस्कवरी बघतो चॅनल मला त्यातली सगळी माहिती पण माझ्या डोक्यात इतकं भरवलं मला सगळीकडे साप दिसायला लागलं असं झालं दादा मी घाबरल्यामुळे तसं माझी इंटरनॅशनल पर्यंत सगळी मला माहिती मी नेटवरनं बघतो पण आता हाय का गेला बरं ऐका की मला एवढं सांगा की हा साप कधी निघला होता 2-3 दिवस झाले की 3 दिवस झाले बरं बरं मग ते तर साप सापडणार नाही ही सगळी अडगळ वगैरे तुम्ही का नाही आज साप सफाई सगळी करून टाका काय आणि जर परत जर समजा तुम्हाला साप जर दिसला तर मला फोन करा मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये मी इथं पोहोचवी तावरे साहेब आम्ही आता सगळीकडे जनजागृती करू लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू विषारी बिनविषारी काय उपाययोजना करायची सगळा बायको मारते साप हा शेतकऱ्यांचा आणि सगळ्यांचा मित्र आहे एवढी फक्त माहिती आणि सगळ्यांना लोकांना म्हणजे मारायचा नाही साप मारत जाऊ नका नाही साप आपले मित्र आहेत जर तुम्हाला कधी साप जर दिसला तर आपल्या जवळच्या सर्प मित्रांना कॉन्टॅक्ट करा आणि त्या सर्प मित्रांना ते साप धरून मध्ये किंवा जंगलामध्ये सोडायला ऐकलं काय आडाने माणसा सापाला मारायचं सापाला नाही पण तुला नक्की मारला पाहिजे नालाय का सगळ्या गावभर करून टाकलं रामभाऊच्या पाप केलंय घराभोवती साप आहेत हे अशी नालाय लोक एवढा वेळ काढून आपल्याकडे आल्यात रामभाऊ पण तावरे तुम्ही खरोखरीत आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती दिली जनजागृती झाली हीच माहिती आम्ही गावभर पसरवण्याचा प्रयत्न करू तुमचे आभार चर्चा घेऊ जेवाय सांगतो जेवाय सांगतो बाबा चला 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 पाटील या पुढे जायचं सगळं भांगार फेंगार काढा रे घराबर चला 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 चहा घेवा